गुड मॉर्निंग टू एवरीवन। शारदा भाई पवार विद्या निकेतन एंड डे स्कूल फॉर स्टैंडर्ड 5th। सब्जेक्ट इज मैथ्स एंड आई एम गाइडिंग यू, दैट इज मीना जीनामदार। सो वेलकम टू द मैथ्स क्लास। सो स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैड सीन दैट द रोमन नंबर्स, due to the some limitations of that roman numbers we are not using that in our daily calculations. For the solution on that, our Asian mathematicians invented the new number system, that is the decimal number system. On the basis of that decimal system, there is our new next lesson, that is number work. In your previous class, you had seen that from digits 0 to 9, using these digits, we are making the numbers. On the basis of that, let us see the revision on the number work. So, we'll see, a student, you have learned to the read and write numbers in the decimal system using the 10 digits, that is 0 to 9. So let us see, using of these digits we will see the revision and solve the problem set 2. So student, come to the solve problem set 2. In that, our question number 1 is that using the digits 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. Write 10 each of 2, 3, 4 and 5 digit numbers. Read the numbers. म्हणजेच काय, आपल्याला प्रश्न काय दिला बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला सांगितलंय की 0 पासून 9 म्हणजे 0 पासून 9 पर्यंतचे जे आपल्याला अंक दिलेत, जे डिजिट्स दिलेत, त्यांचा वापर करून आपल्याला 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी तसंच 5 अंकी नंबर लिहायचा आहे। 2 डिजिट नंबर्स, 3 डिजिट नंबर्स, 4 डिजिट नंबर अँड 5 डिजिट नंबर्स, वी हॅव टू राईट दिस नंबर्स बाय युझिंग द गिवन डिजिट्स अँड रीड द नंबर्स, म्हणजे आपल्याला ते नंबर वाचायचं पण आहे। चला तर मग बघूया आन्सर। फॉर रायटिंग आन्सर आय हॅव मेक द टेबल, म्हणजे मी काय केलं आहे, टेबल तयार केले 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर आणि 5 डिजिट नंबरसाठी। त्यात फॉर एक्झाम्पल आपण यूज केलं आहे 1 0। आता तुम्ही म्हणणार 0 1 का घेणार नाही, तो पण डिजिट्स 2 आहेत, म्हणजे 0 and 1 देर आर 2 डिजिट्स, म्हणजे 2 डिजिट यूज करून नंबर तयार केला आहे, पण हा 2 डिजिट नंबर होणार का, तर नाही का, कारण की 0 and 1 म्हणजे काय, युनिट प्लेस इज 1 बट 10th प्लेस इज 0। म्हणजेच आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 0 कुठल्याही नंबरने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तर उत्तर 0 येणार। जर माहीत नसेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याही नंबरला आपण जेव्हा 0 मल्टिप्लाय करतो तर आन्सर 0 येणार। म्हणजे 10th प्लेसला का कुठलाही नंबर असला तर 0 मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 0, म्हणजे तिथं काहीच नंबर नाही आहे, 10th प्लेसला काही नाही आहे, म्हणून 10th प्लेस आली 0 आणि युनिट प्लेस आलं 1, म्हणजे हा झाला युनिट प्लेसचाच नंबर, म्हणजे 1 डिजिट नंबरच झाला। दॅट मीन्स 0 1, म्हणजे 0 1 हा 2 डिजिट नंबर न सांगता ह्याला आपण काय म्हणणार आहे, 1 डिजिट नंबर। 2 डिजिट नंबर आहे पण त्याला एक अंकीच नंबर म्हणणार, त्याला 1 रीड करणार आपण, 0 1 असं रीड करणार नाही, त्याला रीड करणार 1। सिमिलरली फॉर 0 2 वी विल रीड इट ॲज 2, फॉर 0 3 विल रीड इट ॲज 3, 0 4 4, 0 5 विल रीड ॲज 5, फॉर 0 6 वी विल रीड दिस नंबर ॲज 6, सिमिलरली फॉर 0 7, 0 8 अँड 0 9, दॅट्स वाय वी आर नॉट टेकिंग दिस इज ॲज 2 डिजिट नंबर। सो फर्दर वी विल सी 2 डिजिट नंबर, हाऊ विल राईट द 2 डिजिट नंबर्स। आता कसं तयार करायचं मुलांना बघा, आता हे 0 1 न घेता काय करणार आपण 1 0 1 0 काय होणार,
टेन बघा इथं लिहिलंय 1 0 10. सिमिलरली तसंच 2 बरोबर 0 घ्या काय होणार बघा 2 0 आपण घेतलं तर काय होणार बघू आपण. ओके बघा 2 0 20, 3 0 30, 1 0 10 असे झाले आपले 2 digit numbers. ओके मग 10 इज द स्मॉलेस्ट 2 digit number. अशाच प्रकारे 1 0 0 100 इज द स्मॉलेस्ट 3 digit number. 1 0 0 0 1000 इज द स्मॉलेस्ट 4 digit number. सिमिलरली जेव्हा आपण एकदा 1 and 4 times 0 म्हणजे वी हॅव टू राईट 1 times only 1 and 4 times 0 देन इट इज कॉल्ड 10,000 अँड दॅट इज द स्मॉलेस्ट 5 digit number. म्हणजे 10,000 हा सगळ्यात छोटा 5 अंकी number आहे. 5 अंकी काय आहे तो नंबर आहे 5 अंकी number आहे. ओके त्याचप्रकारे बघा इथं 20 30 असंच तुम्ही काय करू शकता 2 1 21, 2 2 22, 2 3 23 असे 2 digit numbers तयार करू शकतात. सिमिलरली 3 digit म्हणजे काय आपल्याला दिलेले जे आहे डिजिट्स त्याला पुढे मागे लिहून पण पहिले 0 लिहायचं नाही. 0 सोडून कुठलाही अंक तुम्ही पहिले लिहा आणि 0 लिहून किंवा एकदम शेवटी लिहून कुठलेही अंक तुम्ही रिपीट करून काय करायचं आहे 3 digit number, 4 digit number आणि 5 digit number तुम्हाला काय करायचं आहे तयार करायचं आहे. समजलं का मुलांनो. हे बघा इथं 5 digit number मी लिहिले पण काय केलं आपण इथं 1 0 0 रिपीट नाही केलं त्याच्याऐवजी कुठलेही नंबर घेतलेत तर कुठले कुठले घेतलेत 1 5 2 3 7 हे काय केले आपण हे 5 अंक त्यातले वापरलेत म्हणजे वी आर युझिंग दिस 5 digits टू राईट द 5 digit numbers. सो 1 5 2 3 7 हे वापरल्यानंतर हा नंबर काय होणार सांगा बरं. तर हा नंबर तयार होणार 15,237 दॅट मीन्स 15,237. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का मुलांनो म्हणजे आपण लिहिण्यासोबत त्याचा वाचायचंसुद्धा आहे म्हणजे आपण जसं लिहित आहे त्याचं लिहिता लिहिता त्याला रीड पण करायचं म्हणजे वी हॅव टू राईट ऑल्सो अँड वी हॅव टू रीड ऑल्सो. जर तुम्हाला समजलं नाही हे कसं रीड करायचं आहे मग तुम्हाला हे समज म्हणजे लिहिताच येणार नाही समजणारच नाही हे काय कसं लिहितात ह्या अंकाला काय म्हणतात. तर 2 digit number जेव्हा असतात त्याला 10th म्हणतात म्हणजे युनिट 10 हे 2 अंक येतात त्याच्यात. 3 digit number म्हणजे काय आपण रीड करताना पहिले 100 सुरुवात करतो. सपोज 102 आहे तर कसं रीड करणार हा शेवटचा जो नंबर आहे त्याला 100 म्हणणार म्हणजे हे काय 1 आहे तर याला काय म्हणणार 100. आता 10th प्लेसला काहीच नाही म्हणजे इथं मध्ये काहीच नाही आहे म्हणजे काय नाही म्हणणार. युनिटला 2 आहे म्हणजे काय म्हणणार आपण ह्याला 102. सिमिलरली इथं काय 1000. आता दुसरा सपोज मला एक नंबर लिहायचा रिपीट करून मग काय लिहिणार मी सपोज इथं मला लिहायचं आहे 2. ओके मी लिहिणार इथं 2. मग रीड कसं करणार 2 4 5 मीन्स वॉट 245 245 असं म्हणतात ना आपण हे शेकडा म्हणजे 100 सॉरी हे 4 digit numbers आहे. मग अजून मला एक घ्यावं लागणार हे झालं 100 फक्त पण आपल्याला लिहायचं इथं किती 4 digit number. मग 2 4 5 3 2 4 5 3 म्हणजे काय झालं आता 4 digits आलेत का नाही. मग आता हे तर 200 रीड करणार का नाही. मग आता काय करणार 4 digit म्हणजे 1000 येतो. मग कसं रीड करणार 2453. आता मराठीमध्ये वाचायचं असेल तर कसं म्हणणार आपण 2453. ओके सिमिलरली 5 digit नंबर पण असे पुढे मागे लिहून कसं लिहिणार आपण च्या कुठलेही 5 digits त्यातले यूज करणार आणि ते लिहिणार. ओके चला तर मग बघूया पुढची स्लाईड. आपली पुढची स्लाईडमध्ये पण ते पुढचे तसेच नंबर तुम्हाला लिहायचेच आहे. हे होमवर्क आहे तुमचा. ओके नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो.
That means what? There are some blanks are given in the tables. We have to fill that blanks. म्हणजे काही आपल्याला रिकामे जागा दिलेत ते आपल्याला काय करायचे भरायचे. चला तर मग बघूया. चला हे बघा, इथे सिरियल नंबर देवनागिरी म्हणजे मराठीमध्ये काय नंबर्स दिलेले आपल्याला, त्याला इंटरनॅशनल नंबर. इंटरनॅशनल नंबर म्हणजेच कुठले नंबर जे आपण इंग्लिशमध्ये लिहितात त्याला इंटरनॅशनल नंबर म्हणतात. त्याचबरोबर पुढे काय करायचं आपल्याला, नंबर रिटन इन वर्ड्स म्हणजे काय करायचं आपल्याला, ह्याला नंबर्सला काय करायचं वर्डमध्ये लिहायचं आहे. तर देवनागिरीमध्ये बघा 2, 3, 5, 9 असं लिहिलंय. तर इंग्लिशमध्ये पण तसंच, म्हणजे इंटरनॅशनलमध्ये पण कसं लिहिणार आपण, ह्या 2 2, 3 त्यानंतर 5 म्हणजे 5, 9 म्हणजे 9. मग आता रीड कसं करायचं ह्याला, मग इंग्लिशमध्ये जे लिहिलं आहे इंटरनॅशनल नंबरमध्ये त्याला वर्डमध्ये लिहिणार. मग कसं रीड करणार, 2359. बघा बरं इथं बरोबर लिहिलं आहे का, 2359. ओके, सिमिलरली आता बघा इथं काय, 3, 2, 7, 5, 6 ह्याला इंटरनॅशनलमध्ये लिहायचं आहे आपल्याला. कसं लिहिणार आपण, 3, 2, 7 त्यानंतर 5, 6 3, 2, 7, 5, 6. आता रीड करायचं कसं, रेला रीड करायचं कसं, 32,756. तर इथं ते स्पेलिंगमध्ये लिहायचं आहे 32,756. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला इंटरनॅशनल नंबर. आता आपल्याला एक इंटरनॅशनल नंबर दिला आहे, तो कोणता, तर 67,859. रीड केलं आहे 67,859 ते वर्डमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर देवनागिरीमध्ये कसं लिहिणार आपण, फक्त अंक लिहायचे आहेत आपल्याला. ओके, 67 म्हणजे 67,859. मग इथे लिहा 8, 8 मग 5 आणि त्यानंतर 9. 67,895. ओके, सॉरी 859, सॉरी चुकून झाला, तर 67,859. ओके, चला मग पुढचा क्वेश्चन आहे काय, 1, 1, 0, 3, 3, 4 1, 0, 3, 4 म्हणजे काय, 1, 0, 3, 4 काय लिहिणार आपण इथं, 1, 0, 3, 4 1, 0, 3, 4 म्हणजेच कसं रीड करणार आता, 1000. आता 100 काहीच नाही आहे म्हणजे इथं 0 आहे, म्हणजे 100 रीड करणार नाही. मग काय करणार, 1000 डायरेक्ट 34 म्हणजे काय रीड करणार, 1034. मग त्याला स्पेलिंगमध्ये पण तुम्हाला लिहायचं आहे. त्याचप्रकारे मुलांना आता इथं 5, क्वेश्चन नंबर 5 देर इज नो क्वेश्चन नंबर 5, बट यू हॅव टू राईट युअर ओन, यू हॅव टू मेक युअर ओन क्वेश्चन्स अँड यू हॅव टू राईट इन वर्ड ऑल्सो. सो यू हॅव टू मेक लाईक दिस ॲटलीस्ट 5 more questions. म्हणजे टोटल किती होणार तुमचे, हे 4, आणि अजून तुम्ही 5 करणार म्हणजे किती होणार, 9. अशा प्रकारे 9 पूर्ण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, समजलं का सगळ्यांना? ओके.
तर याच प्रकारे आज आपला तास संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण वाटेल तर हे पुन्हा रिव्हिजन घेऊ. याचे तुम्हाला मी उत्तर देणार आहे पुढच्या तासामध्ये. ओके, हे पूर्ण तुम्हाला आन्सर मग तुम्ही टॅली करायचं, मला पाठवायचं सुद्धा आहे. तुम्ही ते लिहिलेले क्वेश्चन माझी मला वहीमध्ये लिहून फोटो काढून व्हॉट्सअपवर मला पाठवायचे आहे. आजचा होमवर्क हे जे आहे दोन क्वेश्चन ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे, कारण की हे तुमचा रिव्हिजन आहे. ऑलरेडी यू हॅड डन दिस वर्क इन युअर प्रिव्हियस क्लास, दिस इज युअर रिव्हिजन. सो यू शुड राईट दिस इन युअर नोटबुक. ओके, यू शुड एबल टू राईट दिस नंबर्स. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम प्लीज कॉन्टॅक्ट मी. ओके, जर तुम्हाला ह्या लिहिण्याचा मग काय प्रोनाऊन्सिएशनचा उच्चाराचा काय प्रॉब्लेम येत असेल तर मला सांगा, फोन करा, मग मी तुम्हाला सांगते. आणि तसंही आपण पुढच्या तासाला आजचा जे दिलेला आहे वर्क ते सगळं काय करणार आपण पुढच्या तासाला पुन्हा एकदा आपण रिपीट करणार आहोत, तसं आपण करतोच. ओके, मग हे दोन किती जे आपले दोन क्वेश्चन आहेत ते आपण पुन्हा रिपीट करून मग काय करणार आहे त्याचा पुढचे भाग पुढचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो कम्प्लीट दिस क्वेश्चन्स दिस टू क्वेश्चन्स इन युअर नोटबुक अँड फर्दर क्वेश्चन वी विल सॉल्व्ह इन अवर नेक्स्ट क्लास. ओके, थँक्यू अँड बाय एवरी वन.